जितेंद्र आव्हाड सध्या बोलत होते. नागपूर अधिवेशनाचा दिवस आजचा संपूर्णपणे राजीनाम्याच्या मागणीवरूनच गाजलेला आहे. मुख्यमंत्र्यांवरती मोठ्या प्रमाणात टीका होतीये, तर अब्दुल सत्तार यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील केलेली आहे. विरोधक याच विषयावरून आक्रमक झालेले आहेत. पायऱ्यांवरती आता मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ सुरू झालेला आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा पायऱ्यांवरती आंदोलन सुरू केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंवरती पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत. शिंदेंनी भूखंडाचा श्रीखंड लाटलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे. नागपूरमधल्या भूखंड घोटाळ्यावरून अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. आजचा दिवस देखील मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावरती देखील टीका झालेली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी तर होतीच आहे, त्यासोबत एकनाथ शिंदे यांनी जो भूखंड घोटाळा केलेला आहे त्याची जबाबदारी स्वीकारून एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. आणि याच कारणावरून पुन्हा एकदा विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक गोळा झालेले आहेत आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचं दिसून येत आहे. दीडशे खोके 70 रन घेतले.